संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले हे देखील आपण पाहिलं. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते. आसिफ धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. यानंतर पुढची बातमी बघणार आहोत. बातमी सोलापुरातली आहे. सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. सोलापुरात मड्डी वस्ती भागामध्ये ही दगडफेक झाली आहे. सकाळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर विखारी टीका केलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी पडळकरांच्या गाडीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. बाप रे, शिट, सकाळी शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी टीका केलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी हा सगळा प्रकार घडलेला आहे. सध्या आपल्या सोबत स्वतः गोपीचंद पडळकर आहेत फोनलाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. पडळकर साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण सकाळी शरद पवारांवर टीका केली होती, त्यानंतर संध्याकाळी आपल्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. बघा, गेल्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वरती आणि राष्ट्रवादीचे जे त्यांचे कामं चालू आहेत, अन्यायग्रस्त विषय त्यांचे चालू आहेत, यावरती मी आवाज उठवतोय. ती कोणाला टीका वाटत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही, पण मी मुद्दे मांडतोय. त्याच्यावरती ते मुद्द्यांना मुद्द्याला उत्तर न देता आता ते गुद्द्यावरती आलेले आहे. मुळात राष्ट्रवादीचा मूळ स्वभावच हा आहे की गुंडगिरी करायची, टगेगिरी करायची, दडपशाही करायची, काही लोकांना हाताशी धरायचं आणि राजकारण करायचं, असा त्यांचा पहिल्यापासूनचा अजेंडा आहे आणि तो आता सगळ्या लोकांच्या समोर स्पष्टपणे आलेला आहे. मी गेल्या 15-20 दिवसापासून ओबीसीचं राजकीय आरक्षण जे सुप्रीम कोर्टानं स्थगित केलं त्यामध्ये राज्य सरकारनं योग्य भूमिका घेतली नाही. 346 महाराष्ट्रातील जातींचा हा विषय आहे, तर ह्याला घेऊन मी आता लोकांच्याच जातोय, गोंगडी बैठका घेतोय. गोंगडी बैठकांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, हे राष्ट्रवादीच्या लक्षात आलेलं आहे की आता हे सगळं तळातून सगळे जागे करायला लागला आहे. सगळ्या लोकांना त्यांच्या अधिकारांची आम्ही जाणीव करून देतोय, म्हणून राष्ट्रवादीनं हे प्लॅनबद्ध त्याने आता आम्ही सगळ्या आम्हाला काही लोकांनी सांगितलं की ते जे 525 मुलं होती ती 2-4 कार्यक्रमामध्ये पण होती आणि त्यांनी नियोजनबद्ध गाडीवरती दगड टाकलाय. मला त्यांना हे सांगायचं आहे, तुम्ही माझ्या गाडीच्या काचेवरती दगड टाकला नाही, हा महाराष्ट्रातल्या ज्या गोरगरीब लोकांच्या वरती तुम्ही अन्याय करताय त्यांना मी जागा करतोय, त्या लोकांच्या डोक्यात दगड टाकण्याचा प्रयत्न केलाय. 18 पगड जाती, 12 बलुतेदाराची, उपेक्षित वंचित लोकांची मी भूमिका मांडतोय, सभागृहात मांडतोय आणि बाहेरही मांडतोय, तर त्यामध्ये राष्ट्रवादी लोकवाल्यांना आता ही लोक जागी होऊ नयेत त्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे. काल राष्ट्रवादीच्या वतीनं सांगितलं होतं की गोपीचंद पडळकरचा हा स्टंट आहे आणि त्यांचा तासा 2 तासात राष्ट्रवादीच्या अकाउंटवरनं, त्यांची काय फेसबुकला अकाउंट आहेत जे राष्ट्रवादीची भूमिका नेहमी मांडत राहतात, महाराष्ट्र सरकारचे निर्णय ज्या अकाउंटवरनं टाकले जातात त्या अकाउंटवरून त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय दगडफेकीचा. म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं प्लॅनबद्ध होतं आणि त्यांनी प्लॅनबद्ध केलाय. त्यांनी काही जरी केलं, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तरी मी गोरगरिबांची बाजू पुढेही मांडत राहणार आहे आणि पवारांची जी चुकीची कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवरती मी सातत्यानं बोलत राहणार आहे. बरं पडळकर साहेब, म्हणजे आपण म्हणताय की ज्यांनी कोणी दगडफेक केली ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असं आपल्याला म्हणायचंय? त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे, राष्ट्रवादीच्या अकाउंटवरून सगळे आलेलं आहे, राष्ट्रवादीचे सगळे नेते मंडळी त्यांच्या बरोबरचे त्यांचे सगळे फोटोग्राफ्स आहेत ते सगळीकडे आता व्हायरल झालेले आहेत, त्यामुळे मी म्हणायची गरज नाही, ते सगळं राष्ट्रवादीनंच केलेलं आहे आणि ते सगळं आता उघड झालेलं आहे. नाही पण मग अशा दगडफेकीच्या घटनेनंतर आता आपली नेमकी काय भूमिका असणार आहे? आपण पोलीस प्रशासनाकडे या सगळ्या घटनेनंतर काही मागणी केली आहे का? सुरक्षा पुरवण्याचं काही आपण त्याबद्दलच विचारणा केलेली आहे का? मी पोलिसांशी माझं कोणतंही बोलणं झालेलं नाही आणि मी बोलणंही करणार नाही. बर, या राज्यातल्या लोकांच्या मध्ये मी कायम असतोय, लोकांच्या मध्ये जातोय आणि आज माझ्या गाडीवरती दगड टाकलेत, उद्या गोळ्या जरी त्यांनी घातल्या तरी मी या गोष्टीला घाबरणार नाही. मी लोकांच्या मध्ये जाऊन हे काम सातत्यानं करत राहणार आहे. बर, आणि यानंतरची भूमिका तर आपण सांगितली नेमकी काय असेल ते, पण असेच प्रकार जर होत राहिले तर कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. आपण सातत्यानं ही टीका करताय आणि त्यामुळेच कदाचित हे असे प्रकार घडताय असं आपण स्वतःच म्हणताय, त्यामुळे या सगळ्या टीका करत नाही, मी मुद्दे मांडतोय. लोकांना टीका वाटत असेल मी काय आरती करत बसू का? मी विषयावरती बोलतोय, तुम्ही विषयावरती उत्तर देत नाही, तुम्ही विषय भरकटताय. मी पदोन्नतीचा कायदा तुम्ही काय केला त्याच्यावरती बोलतोय, त्याच्यावरती तुम्ही उत्तर देत नाही.
हा या राज्यातल्या मागासवर्गीयांचा विषय आहे, आदिवासींचा विषय आहे, भटक्या विमुक्तांचा, भटक्या जमातीचा, विशेष मागास लोकांवर इतक्या लोकांवर तुम्ही अन्याय करताय. ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत तुम्ही तिथं भूमिका मांडत नाही, मग हे विषय मांडतोय त्यात त्यांना वाईट वाटण्यासारखं काय आहे यामध्ये? म्हणजे आपण यापुढे देखील आपले जे मुद्दे आहेत, ज्या पद्धतीनं आपल्याला या सगळ्या मुद्द्यांना हात घालायचा आहे, ते आपण आपल्या पद्धतीने करतच राहणार आहात. हो, करत राहणार, मांडत राहणार, या विषयावरती बोलत राहणार. त्यांना काय करायचं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी करत राहावं, आम्ही आमच्या पद्धतीनं. आम्ही लोकशाही मानतो, पवारांची लोकशाही ही दगड घालायची आहे ही लोकांना आता समजलेलं आहे. त्यांना मला राष्ट्रवादीवाल्यांना विचारायचं आहे, हे कुठल्या संविधानाच्या पानावरती लिहिलंय की तुम्ही एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या वरती काय मुद्दे विचारत असेल तर त्याला उत्तर गाडीवरती दगड टाकून द्यायचं आहे, हे आता त्यांना माहित आहे. कुठल्या पानावरती लिहिलंय ते त्यांनी लोकांना सांगावं. बर, गोपीचंद पडळकर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना सोलापूरमध्ये काल घडलेली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन देखील झालं. आत्ताच आपण काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की कार्यकर्ते आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आले, गाडीवर नाही तर गोरगरिबांच्या डोक्यात हा दगड टाकला गेल्याचं एकंदरीतच त्यांचं म्हणणं आहे. आणि ओबीसी आरक्षणावरून सातत्यानं सरकारवर ते टीका करतायत, पण मी टीका करत नाही तर मी मुद्दे मांडतोय असं गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. उद्या गोळ्या जरी घातल्या मला तरी आपण घाबरणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान सकाळी गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं, काय नेमकी टीका केली होती ते देखील पाहू. हे बघा, मी लहान असल्यापासून माननीय शरदचंद्र पवार साहेब हे गेल्या 30 वर्षापासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पण त्यांचे या राज्यामध्ये 3-4 खासदार आहेत, 3.5 जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. असं असताना दिल्लीतलं मला राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीमध्ये सगळे एकत्र आले होते, त्यांनी अनेक बैठका घेतल्या, पण माझं एवढंच म्हणणं आहे दिल्लीतलं राजकारण मला कळत नाही, त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लग्नात कधीतरी ससा यांना सापडेल, कधीतरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही. तर आपण पाहिलं गोपीचंद पडळकर सकाळी नेमकं काय म्हणाले होते ते आणि त्यांच्या या सगळ्या वक्तव्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेला ते सोलापूरमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा हा प्रकार घडलेला होता. याच सगळ्याबद्दल बोलण्यासाठी थेट आपण जाणार आहोत सोलापूरमध्ये. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. सागर, आपण बघितलं गोपीचंद पडळकर आपल्या निर्धारावर ठाम आहेत, ते म्हणतायत उद्या मला गोळ्या जरी घातल्या तरी मी जे मुद्दे मला मांडायचे ते मी मांडणारच आहे. दगडफेक झाली आहे पण ही दगडफेक गाडीवर झालेली नाही तर गोरगरिबांच्या एकंदरीतच सगळ्या मुद्द्यांवर, त्यांच्या प्रश्नांवर झाली असं त्यांचं म्हणणं आहे. सागर, काय सांगता येईल त्याबद्दल? अजित, खरं तर आपण पाहतोय गेल्या पंढरपूरपासूनच, खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातूनच त्यांनी आपल्या ह्या दौऱ्याची, घोंगडी बैठकांच्या दौऱ्याची सुरुवात केली होती आणि सातत्याने ते ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण जे आहे जे स्थगित करण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाकडून, त्यावरती ते भूमिका मांडता आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा हा दौरा सुरू आहे आणि काल ते सोलापूरमध्ये आले होते. सकाळच्या 17 त्यांनी 8 एक बैठक घेतली आणि त्यानंतर 10 पत्रकार परिषद देखील त्यांची झाली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली होती आणि त्याचवेळी त्यांनी या ठिकाणी शरद पवारांवरती एक जहरी अशी किंवा खोचक अशी टीका जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतरच खरं तर दिवसभर त्यांचा हा दौरा झाला. घोंगडी बैठका आहेत दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी ते दौरे करून आले. संध्याकाळच्या 17 सोलापूर शहरातल्या मध्यवस्ती या भागामध्ये जे आहे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. भावसार समाजाची ती बैठक होती आणि त्या बैठकीनंतर ते यावेळी तिथून निघाले. त्याचवेळी खरं तर म्हणजे बैठकीच्या स्थळापासून अगदी हकेच्या अंतरावरती पोहोचले असावेत, त्याच ठिकाणी एका कार्यकर्त्याने आहे, तो अज्ञात कार्यकर्ता आहे, त्यांनी या ठिकाणी चक्क गाडीवर मोठा दगड टाकला आणि तिथून पसार झाला. खरं तर ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण अशा पद्धतीनं भर रस्त्यामध्ये अशा एवढ्या मोठ्या पद्धतीनं हल्ला करणं आणि तेही एवढ्या मोठ्या नेत्याच्यावरती, तर हे कुठंतरी धक्कादायकच म्हणावं लागेल आणि त्यामुळेच कुठेतरी या ठिकाणी गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते जे आहेत ते रात्री आक्रमक झाले होते. पोलीस आयुक्तालयाबाहेर त्यांनी मोठा ठिय्या देखील मांडला होता आणि त्यानंतर त्यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे की आम्ही त्या संबंधित जो कोणी कोणी आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ आणि त्यानंतर त्याची योग्य ती कारवाई करू. मात्र असं असलं तरी गोपीचंद पडळकर हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्याच आता जालन्याला देखील निघालेल्या आहेत.
मात्र सातत्याने मी जी भूमिका मांडतोय ती भूमिका राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीनं हल्ले करून या तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय अशीच त्यांची एकंदरीत भूमिका आहे. मात्र असं असलं तरी सागर, मात्र ही दगडफेक करणारी व्यक्ती नेमकी कोण होती, त्याची ओळख पटली आहे का, पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतायत आणि ज्या व्यक्तींनी ही दगडफेक केली आहे राजकीय पक्षांशी त्यांचे काही संबंध आहेत का, त्या दृष्टीनं काही पोलिसांचा तपास सुरू आहे का? अजित, खर तर काल रात्री उशिरापर्यंत त्याचा तपास घेतला जात होता. काही लोकांकडून काही सूत्रांकडून असं सांगण्यात येत आहे की तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, विविध नेत्यांबरोबर त्याचे फोटोज देखील आहेत, पक्षाच्या चिन्हाचा झेंडा देखील त्याच्याकडे असलेले फोटो काही व्हायरल झालेले आहे. मात्र अधिकृतपणे या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून कुठलाही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाहीये त्या संदर्भातला. आणि मुळातच असं आहे की कोटीचंद पडळकरांनी देखील यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात पोलिसांशी कुठली बातचीत केली नाही किंवा त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील पार पाडलेली नाही. त्यामुळे नक्की आता हा गुन्हा दाखल होतोय का, कारण पडळकरांनी तर नकार दिलेला आहे, मात्र पोलीस प्रशासन स्वतःहून सुमोटो हा गुन्हा दाखल करून संबंधित कार्यकर्त्यावरती कारवाई करतात का, हे देखील पाहण्याचं महत्वाचं आहे. सागर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या सगळ्या प्रकारानंतर आता पोलीस या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करतात का? ज्या कोणी हा सगळा दगडफेकीचा प्रकार केलेला आहे त्यांना आता ताब्यात घेतलं जातं का, त्यांचे काही राजकीय पक्षांशी संबंध आहेत का हे तपासून पाहिलं जातं का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मात्र याच संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला होता, पाहूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती काल सोलापूरमध्ये दगडफेक करण्यात आली. नक्की काय हा प्रकार होता आणि काय नक्की त्याच्यामध्ये अपडेट आहे आपण जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, कशा पद्धतीचा हल्ला होता, काय या परवा आम्ही माळशिरस तालुक्याचा दौरा संपवून सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीणमधले काही तालुके आहेत तिथं बोंगडी बैठकाचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीसाठी मी आलो होतो. काल सकाळी 8 वाजल्यापासून आमच्या ह्या बैठका चालू होत्या. सकाळी 10 प्रेस करून परत मी दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यातल्या काही गावात छोट्या छोट्या समाजाच्या बैठका घेऊन सोलापुरात आलो. सोलापुरात 3 कार्यक्रम होता पण मला कार्यक्रम जास्ती झाल्यामुळे मी 6:30 कोल्हापूर शहरात आलो. कोल्हापूर शहरात बहुसार समाजाची बैठक संपून मी पुढं दुसऱ्या बैठकीला गेल्याच्या नंतर तिथं 4 शहर बंद असल्यामुळं तिथं गर्दी जास्त झाली होती. तिथली बैठक मी फक्त त्यांच्याशी बोललो की आता आपण पोलिसांना सहकार्य करू, गर्दी जास्त होती, कोरोनाचा माहोल आहे, आणि तिथून बाहेर पडलो. गाडी बसल्याच्या नंतर जरा 20 पुढे गेल्यानंतर एक इतका मोठा दगड आणून गाडीवर टाकून शरद पवारांच्या नावाच्या घोषणा देऊन तिघडून पळून गेली. असा तो विषय होता. मी गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या विरोधात उघड भूमिका घेतो आहे. राष्ट्रवादी काय पद्धतीनं अन्याय करते, कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या बहुजनांचा वापर करून घेते याच्यावरती मी वेळोवेळी रोखठोक बोलतो आहे. आता महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण ह्यांनी राजकीय आरक्षण घालवलं त्याच्यावरती लोकांच्यात जाऊन बोलतो आहे. पदोन्नतीचं आरक्षण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घालवलं त्याच्यावरती मी उघड भूमिका मांडतो आहे, दुसरं कोणी मांडत नाही. आणि म्हणून आता छोट्या छोट्या घटकांचा ह्यांनी मतासाठी वापर केला होता परंतु त्यांना ते न्याय देत नाहीत. ती सगळी लोकं आता जागी व्हायला लागलेली आहे. राष्ट्रवादीचा सगळा बेस हलायला लागला आहे, राष्ट्रवादी तळातनं हलायला लागलेली आहे. त्यामुळं त्यांनी हा नियोजनबद्ध कट केला. काल हे सगळं केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात येत होतं की गोपीचंद पडळकरचा स्टंट आहे, की त्यांना प्रसिद्धी पाहिजे. आज त्यांचा चेहरा राज्याच्या लोकांच्या समोर उघडा झाला आहे. तुम्ही लोकशाही मानत नाही आहे, तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं चालता. तुम्ही आजपर्यंत अशाच पद्धतीनं दादागिरी करून, गुंडगिरी करून, तगेगिरी करून राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे. इथून पुढच्या काळात लोक आता हे सहन करणार नाहीत, लोक याच्यावरती आवाज उठवतील. भविष्यात अशा घटना घडू नये या दृष्टीने आपण कशा पद्धतीनं नाही बघ, यांनी काही जरी केलं तरी मी यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडायचं अजिबात थांबणार नाही. माझी मुद्द्यावरती आहे. राष्ट्रवादीला मी अनेक वेळा म्हणतोय तुम्ही मुद्द्यावरती बोला. तुम्ही आता गुद्द्यावरती आला, तुम्ही दगड टाकायला लागला गाडीवरती. आज तो जर दगड डायरेक्ट आत आला असता तर काय झालं असतं? म्हणजे तुम्ही आता मुद्दे तुमच्याकडे राहिलेले नाहीत, तुमच्याकडे विचारधारा नाही आहे. तुम्ही या राज्यातल्या लोकांना बांधील आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, लोकांना न्याय द्यायला पाहिजे. या विषयावरती जर तुम्ही आमच्या विरोधामध्ये असं षडयंत्र करत असाल, हा दगड तुम्ही गोपीचंद पडळकरच्या गाडीच्या काचेवर मारला नाही आहे. महाराष्ट्रातला जो उपेक्षित घटक आहे ज्याला आम्ही जाग करतोय तो जागा होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यामध्ये हा दगड मारलेला आहे. पण हा दगड तो परत उडून माघारी राष्ट्रवादीच्या डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला ह्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. नाही, मी काही सुरक्षेची मागणी वगैरे केली नाही. मी आता इथून जालन्याला निघालोय. जालन्याला आमच्या
जवळच्या नात्यातलं एक लग्न आहे, त्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मी आता जालन्याला निघालो. धन्यवाद सर. गोपीचंद पडळकर आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो हल्ला आहे तो राष्ट्रवादीवरती उलटणार आहे असं प्रश्नोत्तर. तर आपण पाहिलं गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले ते, आणि याचबद्दल आपण आता आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आहेत सध्या फोनलाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. उमेश पाटील, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण बघितलं तर ओबीसी आरक्षणावरनं गोपीचंद पडळकर सातत्यानं सरकारवर टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करताना दिसतायत. शरद पवारांवर देखील काल त्यांनी टीका करणारं एक वक्तव्य केलं होतं, आणि त्यानंतर संध्याकाळी सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली हे चुकीचा प्रकार झाला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा बोलण्याचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु गोपीचंद पडळकर हे फक्त बोल घेवडे पुढारी आहेत. बारामतीमध्ये निवडणूक लढवल्यानंतर लोकांनी त्यांना नाकारलं, त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. गोपीचंद पडळकर हे खोटारडे आहेत. त्यांनी विरोधाची शपथ घेऊन मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, आणि त्या शपथेला न जागता ते भाजपमध्ये गेले केवळ फक्त आमदार होण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करिता. आणि आपण ज्या पक्षात गेले आहोत त्या पक्षाशी कसे आपण आता निष्ठावंत आहोत हे दाखवण्याकरता ते सातत्यानं पवार साहेबांवर, पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. ओबीसीच्या संदर्भात त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे याच्या संदर्भात त्याच विषयातला गाढा अभ्यास असलेले हरी नरके यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द होण्यासाठी जबाबदार केवळ फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ओबीसी आरक्षण मिळालं ते मंडल आयोगामुळे मिळालं. तो मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय व्हीपी सिंग सरकारने घेतला होता. त्यावेळेला त्या व्हीपी सिंग सरकारला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा होता. मंडल आयोग लागू केला म्हणून व्हीपी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेणार. पण उमेश पाटील, माझा प्रश्न कालच्या दगडफेकीच्या मुद्द्यावर आहे. दगडफेक करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, एक प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. लोकशाही जी आहे राष्ट्रवादीची ती दगडफेकीची आहे असं एक प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांच्याशी आम्ही संवाद साधला होता फोनवरनं, त्यांनी थेट आरोप केलाय की जे कोणी दगड मारणारे होते त्यांच्या फेसबुक पेजवर किंवा सोशल मीडिया अकाउंट्सवर जे काही सध्या दिसतंय, फोटोज दिसत आहेत, ते सगळे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत असा एक प्रकारचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी आरोप केला म्हणून ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील अशातला भाग नाही. हा तपासाचा विषय आहे. त्यांनी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार करावी. पोलीस या संदर्भातला निपक्षपातीपणे तपास करतील. या बाबतीमध्ये कदाचित गोपीचंद पडळकर हे पूर्वी चेन स्कॅचिंगचे आरोपी राहिलेले आहेत. मंगळसूत्र चोरी करणारा हा आरोपी गोपीचंद पडळकर यांना त्या प्रकरणामध्ये अरेस्ट सुद्धा झाली होती. त्यांच्या सोबत असलेला दुसरा चोर, त्यांनी स्वतः सांगितलंय की गोपीचंद पडळकर माझ्या सोबत त्यावेळेला ह्या चेन स्कॅचिंग मध्ये आरोपी होता. अशा पद्धतीची पूर्वीची पार्श्वभूमी असलेला हा गोपीचंद पडळकर, हा सून साखळ्यात चोरणारा गोपीचंद पडळकर, याच्या संदर्भामध्ये फारस भाष्य करण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढंच आहे की आज ते आमदार आहेत, आज त्यांना भारतीय जनता पार्टीनं सभागृहामध्ये स्थान दिलेलं आहे. ते एका समाजाकरिता असतील किंवा समाजातल्या अनेक लोकांकरता असतील, ते बोलत असतात, भाष्य करत असतात, काम करत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. जर कोणी त्याच्यावर दगडफेक केली असेल तर ते चुकीचं आहे हे आम्ही नमूद करतो. नाही, पण उमेशजी, एकीकडे आपण म्हणताय की दगडफेक करणारे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत हा त्यांचा आरोप चुकीचा आहे, दुसरीकडे आपण म्हणताय दगडफेक होणं चुकीचं आहे. सकाळी ते टीका करतात शरद पवारांवर, संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक होते, याबद्दल काही आपल्याला वाटत नाही? आपल्याला वाटत योगायोग आहे हा एक प्रकारे? नाही नाही नाही, अजिबात नाही. अशा पद्धतीचं दगडफेक कुणावरही करणं चुकीचं आहे. त्यांना जे काही बोलायचं ते बोलू द्यावं. जनता जी आहे ते समर्थ असते, त्याला जे काही समजून घ्यायचं ते समजून घेत असते. मी त्यांना, माझं म्हणणं असं आहे की त्यांनी पोलिसात जावं, पोलीस केस करावी, पोलीस त्या आरोपीचा शोध काढतील आणि योग्य ती कायदेशीर शिक्षा देतील. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे त्यांनी अगोदरच त्यांना माहित होतं का की हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत? त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं केलं गेलं. हे पहा, त्यांचं ते म्हणणं आहे. बर, आपण म्हणताय की राष्ट्रवादीचा याच्याशी काही संबंध आहे शोधणं गरजेचं आहे ना. त्यांचं म्हणणं काय आहे याच्यापेक्षा
वस्तुस्थिती शोधणं हे आपलं काम आहे. आणि वस्तुस्थिती कोण शोधेल? पोलीसच शोधतील ना. नाही, उमेशजी विश्वास नाही. उमेशजी आपण जे म्हणताय ते आपण आपल्या दृष्टीनं म्हणताय, आपल्या सोबत गोपीचंद पडळकर देखील आहेत, त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं हे देखील आपण जाणून घेऊया. गोपीचंद पडळकर आपल्या सोबत उमेश पाटील आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचा या सगळ्या दगडफेकीच्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. आपण मगाशी असं म्हणाला होतात की अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हा सगळा प्रकार घडवला गेलेला आहे, आता नेमकं काय म्हणणं आहे? गोपीचंद पडळकर यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण उमेश पाटील आपल्या सोबत आहेतच, राष्ट्रवादीचे नेते. उमेशजी, एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना जर समजा उद्याला आपल्याला गोळ्या जरी घातल्या तरी मात्र आपण अशा पद्धतीचे मुद्दे मांडतच राहणार असं देखील गोपीचंद पडळकर म्हटलेले आहेत. म्हणजे आपल्या दृष्टीनं जी टीका ते करतायत सातत्यानं ती यापुढे देखील अशीच सुरू राहणार असंच एक प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ते भारतीय जनता पार्टी हा आमच्या विरोधातला पक्ष आहे, आमच्या विचारधारेच्याही विरोधातला पक्ष आहे. ते पक्ष त्या पक्षाचे ते नेते आहेत, त्यांनी लोकशाहीमध्ये टीका करण्याचा सर्वांना अधिकार असतो, त्यांनाही तो आहे, त्यांनी टीका करत राहावी. या संदर्भात त्यांनी केलेल्या टीकेला जनता किती प्रतिसाद देते याला महत्व असतं. अशाच पद्धतीची टीका त्यांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवत असताना पवार कुटुंबियावर केली होती, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यामुळं लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये लोक कुणाला प्रतिसाद देतात याला जास्त महत्व असतं. केवळ प्रसिद्धीसाठी आजपर्यंत जे जे नेते मोठे झाले महाराष्ट्रामध्ये विरोधातले ते पवार कुटुंबियावर टीका करूनच मोठे झाले. त्यांना तो फॉर्म्युला माहीत आहे आणि त्याच फॉर्म्युलाचा ते वापर करत आहेत, दुसरं काही नाही. नाही, पण उमेशजी सातत्यानं जर अशा प्रकारची टीका होत राहिली तर मग राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असेल? त्यांनी ज्या ज्या विषयावर टीका केलेली आहे, मी आता सांगितलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काही टीका केली त्याच्या बाबतीतलं उत्तर मी आपल्याला दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या मातृसंस्था असलेल्या आरएसएसची धारणाच अशी आहे की सर्व प्रकारचं आरक्षण रद्द झालं पाहिजे. त्यांनी या संदर्भामधल्या केंद्रीय पातळीवरच्या न्यायालयासकट सर्व संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव निर्माण करून मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, हे कसं रद्द होईल याकरताची स्ट्रॅटेजी त्यांनी केलेली आहे. त्यांचा जर आरक्षणाला पाठिंबा असता तर त्यांचे सरसंघचालक देशातलं सगळं आरक्षण रद्द झालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली नसती. यापूर्वी त्यांच्या मातृसंस्थेनं सातत्यानं आरक्षणच रद्द झालं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये कदाचित शेड्यूल कास्ट असेल किंवा शेड्यूल ट्राईब असेल, म्हणजे आदिवासींकरता असलेलं आरक्षण, मागासवर्गीयांकरता असलेलं आरक्षण, हे सुद्धा धोक्यात आलेलं आहे. फक्त हे थेटपणे न त्या संदर्भात कारवाई न करता संस्थांच्या माध्यमातून, मला न्यायालयाच्या बद्दल नितांत आदर आहे, परंतु न्यायालयामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या किंवा आरएसएसच्या विचारांची घुसखोरी झालेली मुद्दा कळला अशा पद्धतीचं वाटायला लागलेलं आहे. बिलकुल उमेशजी, मुद्दा कळला आपला, धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. उमेश पाटील होते आपल्यासोबत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष. त्यांनी गोपीचंद पडळकर बोल घेवडे पुढारी आहेत असं वक्तव्य केलेलं आहे. आणखी काही टीका त्यांनी केलेली आहे, पण एकंदरीतच या सगळ्या घटनेमागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हा आरोपच त्यांना मुळात मान्य नाही आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे आणि आपण पाहिलं गोपीचंद पडळकर यांची देखील या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया होती ते आपण यापुढे देखील आपले मुद्दे मांडतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आज गाडीवर दगडफेक झाली आहे, उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मात्र आपण मागे हटणार नाही असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे. या सगळ्या घडामोडी एकंदरीतच घडत असताना पोलीस प्रशासन ज्यांनी कोणी दगडफेक केली आहे त्यांना शोधून काढतं का, त्यांचे राजकीय पक्षांशी संबंध होते का हे देखील पडताळून पाहावं लागणार आहे. कारण जर एखादा नेता एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर टीका करत असेल आणि त्यानंतर जर संध्याकाळी अशी प्रतिक्रिया दगडफेकीसारखी जर येणार असेल तर हे खरंच गंभीर आहे. याबद्दल पोलीस निश्चितपणे भूमिका घेतील काहीतरी आणि ठोस कारवाई करतील अशी आपण अपेक्षा करूया. दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन देखील केलं. ज्या कोणी ही सगळी दगडफेक केली त्यांना तातडीनं अटक केली जावी अशी एक प्रकारची भूमिका देखील त्यांनी मांडलेली आहे. एक ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला, ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र.